किती सात असतात किती असतात काय काय लग्नानंतरचा राग बाहेर काढणार आहे मी मारणं माझी माहीर आहे मी फोडल्याशिवाय हाणार ना आणि वाकडत मारणार चिमलीओड कावलाओड कागदओड म्हैसूड म्हैसूड असं हे गाईज वेलकम बॅक टू बॉब अँड कॉमॉल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. तर आज असणार आहे म्हणजेच आम्ही डिसाईड केलंय की आज आपण खेळूयात लहानपणीचे खेळ जे आपण पहिले खेळायचो. जुन्या आठवणी ताज्या करूया. जुन्या आठवणींना ताजा करूया. तर आपण आम्ही लहानपणीचे आपण जेव्हा जेव्हा खेळ खेळायचो तुम्हाला सुद्धा आठवतील काही लहानपणीचे दिवस आणि ते खेळ सुद्धा आठवतील आणि तुम्ही पण एन्जॉय करतील. आणि आपण बरेच खेळ खेळलो. आबादुबी खेळलो, त्यानंतर लंगोरी खेळलो, लंगडी खेळलो, गोट्या खेळलो. म्हणजे बघू आता जे काही खेळायला भेटेल ते खेळू. आणि आम्ही हे डिसाईड काय केलं कारण आपली पोरं जमा झाली. लहानपणीचे आम्हाला सकाळी आम्ही डिस्कस करत होतो आणि आठवणी निघल्या. आम्ही बोललो की आपण का नाही याच्यावर व्लॉग. जयेश आलाय, शेखर आहे, अक्षय आहे, मी आहे, हा आणि अजून दोन तीन पोर आपण जमा करू आणि लहानपणीचे खेळ खेळू आणि जुने आठवणी ताज्या करू. सो हा व्लॉग असेल तुम्ही बघा. आम्ही सांगणार नाही व्लॉग तुम्हाला समजेलच काय असेल आणि खूप खतरनाक असेल आणि आपण मस्त मस्त गेम्स खूप खेळू आणि खूप एन्जॉय पण करू. सो लेट्स स्टार्ट. चलो आपली चप्पल तुटणार आहे सगळ्यांची. आपल्या सगळ्यांची पण चप्पल आहे. तर गाईज आपल्यासोबत खेळाडू आहेत. हे खेळाडू 2 महिने आधीच आलेत खेळण्यासाठी आमच्या घरी. हे खेळाडू का आले आणि एक सरप्राईज आहे म्हणजे आमच्या या साईडला जयेश भाऊ. तुम्ही दिसत नाही. साईराम साईराम जयेश भाऊ नवीन खेळाडी आज जॉईन झालेत. काल हा खेळाडी जॉईन झालाय आणि हा 2 महिने आधीच जॉईन झालाय. लग्नाच्या आधीपासून असं संपत आहे आमचा. आणि आम्ही सर्व खेळाडू मिळून आज तुम्हाला एकदम भारी भारी खेळ दाखवणार आहे. भारी भारी एकदम भारी भारी लहानपणी खेळायचो ते. तू ट्रॅक नाही घेतली युवा फुल ट्रॅक सूट हे रे बिझी माणूस. ट्रॅक असले ट्रॅक टी शर्ट कबड्डी. सो आम्ही खेळाडू बनलोय आणि तुम्हाला आज बरेच खेळ बघायला भेटतील. तुम्हाला सांगितलंच आम्ही काय काय खेळणार आहे. आपला पहिला खेळ तर नको. पहिला खेळ असेल आपला लंगडी. पहिला नको लगोरी. लगोरी आबादुबी लंगडी आबादुबी आबादुबी आबादुबी. हिला हिला जाम चोपणार आहे जाम. सो आज आपण लंगडी खेळू. जुनी आठवणी जागी करू. माझं वजन वाढलंय. वजन वाढलं तर मला वाटत नाही जास्त धावत आहे. बघा आज बाप लंगडी कशी टाकतो. बघू. आय एम शेखर जयेश बांधल. आय एम मक्की. आय एम बाप अँड कोमल खरार. कोमल हात मलकर. आपण लोकेशन अजून बॉल वगैरे घ्यायचे आपल्याला. चला बॉल घ्यायचा आहे. बॉल जरा भाऊ कडक आहे म्हणजे मारलं कशी कशी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. मी ब्लॉग मध्ये तुला कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही. माझ्या आधी माझ्या बायकोने फोटो प्रो मॅक्स घेतले. ते पण 1 TB. तिला लाजही वाटत नाही. तिने घेतलंय माझ्या आधी. आणि मी गरीब माणूस अँड्रॉइड युज करतोय गेले 1.5 महिने आणि मी वाट बघत होतो 14 ची. 14 आल्या आल्या बहिणी घेऊन टाकला. पण इट्स ओके. तो फोन पण माझाच आहे गाईज. ऍक्च्युली घेत नव्हते. मेला जबरदस्ती बोललो घे घे कारण एकच दिवस आलेला अख्ख्या पोषण देत होती घेऊन. पण हा बोलला की मला कलर दुसरा हवाय. कलर साठी अजून वेट करतो. मला पर्पल कलर हवाय. ब्लॅक घेतलाय. मी चालू का आज गाडी खतम. आणि इथे 5 जण आहेत. काल तिथं चिटला पडला तू. 5 जण चालत होतो मला लोकेशन. किधर निघले. मी चाललोय टेंटरी म्हणजे बॉल घ्यायला. बॉल समोसा पाणी चाय पण नकली आहे भावने. बघा चाय मध्ये समोसा पण किती पण दाबा डोक्यात घाला. दाबत नाही चावत. चाय चाय पण पी. चाय पण पी. हॅलो गाईस. तू पण वडा भाऊ. हॅलो गाईस. चाय पिलो. जादू. तर गाईस आपण हा आबादुबीसाठी बॉल घेतला आणि हा लगोरी झाला. हा बॉल 100 रुपये. हा 30 रुपये.
100 रुपयाचा बॉल आहे उडीचा, 100 रुपयाचा बॉल आहे लागला पाहिजे भाऊ, आणि आज मारणार की नाही हा गेम आहे का, फील आला पाहिजे, हा तर डबल टेनिस आहे, दोन अंकल ब्लॉग मध्ये दिखे गे, ब्लॉग मध्ये हाय करू त्यांना, हा गेम मला लहानपणी लय आवडायचा, टाकला थोडस केवढूस राहिलं बघा बघ, चला चला जाऊया चला, मी तर अजून काळा दिसत आहे, अरे नाही रे भावा सर्व गोरे दिसत आहे, अरे मी दाढीमुळे आपण काळे मी जास्त गोरे दिसते ना, यो भाई बोलतो माझ्याकडे कधी कॅमेरा फिरतो, हे खेळाडू आहेत आपले आत्ताचे आजचे, हा लंगडी घालू नको, हे आमचे आजचे खेळाडू, मी आहे आणि अजून एक दोन जण ऍड करू, सो चला आपण लोकेशन वर जाऊ आणि लोकेशनला भेटू, सो चला ड्रायव्हर गाडी काढा हो ड्रायव्हर, तर गाईज आम्ही लोकेशनला पोहोचलोय जिथे आम्ही खेळणार आहे, बॉल घेतलाय, लोकेशन खूप भारी आहे बघू शकता, ग्राउंड ग्राउंड वरती आपल्याला चिखल भेटेल, हे खूप भारी आहे, आणि इथे कसं माहितीये का आपण बॉक्स बनवू लंगडीसाठी, कसं माहितीये आता हा झाड असा एवढा बरोबर, तर त्या झाडापर्यंत आणि इथपर्यंत इव्हन आहे काहीतरी, आपण दगडावर ठेवू नको एवढा एवढा आणि तो तेवढा असं, म्हणजे प्रॉपर बॉक्स मध्ये लंगडी खेळू शकतो आपण, म्हणजे कोण पळणार नाही, आणि हे पण आबाजूनी पण या बॉक्स मध्ये प्रॉपर कोण लागतं, खूप दिवस झाले म्हणजे लहानपणी खेळलेलो खेळलो ते गेम, आता खेळतो लागतो रे बॉबी बॉल, ते मला कोण नाही मारायचं, नको 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 पहिला आपला गेम असेल लंगडी, हा नाही नाही लंगडी नाही, खेळणार पहिला काय मार तिला, अरे नाही लागत मार मार मार, जयेश चिप्प्या शोधतो चिप्प्या, कुठे मला पण शोधायचं, चल आपण चिप्प्या शोधायला लावू, चला खरंच चिप्प्या म्हणजे काय घुमत नाही ते मला लोक मारतील मला मारतील काय काय करणार भाऊ, कॅमेरा पकडून बोलणार, गजब बेइज्जती आहे करावी लागेल, आपल्या वाहिनी चिप्प्या जमा केल्या आहेत बघा, खूप चिप्प्या आहेत अजून, हॅलो पाच असतात ना, त्याला मोठे आहे ना, किती सात असतात, किती असतात आठ असतात, आठ आठ असतात, कोमल सात असतात रे, हॅलो कसं ना आठ असतात, तुम्ही सांगा साती असतात, कमेंट करून सांगा, आम्ही उद्या येऊ पण हे नको जोरात लागत, आपण काय करू इथे दाखव कॅमेरा, आपण फोडू पण असत आणि मारताना पण असं मारू, असं मारलं तर जोरात लागेल, असं जसं मारायचं नाही ना इकडे पण खेळ आपल्या चिंबे शेवट
मला ना जाम असे उसकते होते, चालू होत आणि कधी मारतोय मी कोणाला, आणि मला पडलं बॉबी मला सोडणार नाही मला एवढं माहितीये. प्लीज बॉबी मला माझ्यावर दया कर रे, मला नको रिअली कुठे. अरे तुला मारताना हा बोल काय काय लग्नानंतरचा राग बाहेर काढणार आहे. आता इथे टीम असणार आहे बॉब वर्सेस कोमल. हिची टीम अलग आहे, माझी टीम अलग आहे, पण माणसं आपल्याकडे दोनच आहेत. आईला कोण माझ्या टीम मध्ये येणार मला वाटत नाही. नाही आपण शिक्का उडू दोघांमध्ये. पहिला कोण मागणार, तो मागेल ज्याला जो मागायचा. हेड टेल, हेड आणि टेल मी बोलेल. तुझा टेल का? माझा टेल हा. आणि जे जिंकेल ते मागेल. म्हणजे जयेश आणि बॉब, कोमल आणि शेखर, आणि आम्ही जिंकणारच आणि आम्ही हरवणारच. तुम्ही बघू शकता यांची लगोरीची हाईट केवढी मोठी आहे. आम्ही दोघं इकडे, आपली टीम अलग आहे. तू पहिला कोमल आणि शेखर चिडायचे प्रयत्न, कोमल आणि शेखर चिडायचे प्रयत्न करतात. असं मारू शकतो ना, तीन चार नसतात ना, पण पकडेल तेव्हा तो पकडेल तेव्हा मी ना. कोमल पण रूल सांगते. एक चान्स झालाय माझा, एक चान्स झालाय. तिथे उभं राहायला सांगायचं होत, तुमची चुकी. नॉट आउट. जिंकलो जिंकलो एक जास्त लावली आम्ही. तीन पॉइंट असणार काही घर आता या लोकांचा एक पॉइंट चालला आहे आणि आता आमचा चान्स आहे, तर बघू आम्ही कसा उडत आहोत. वहिनी मारणार आहे, माझा चान्स असून बाकी आहे. मग काय 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 पकडतो. कोमल ह्यानी टप्पा, ह्यानी टप्पा पकडला तर तो आउट आहे. गाईज या लोकांनी प्लॅनिंग केलेलं आहे, तू इकडे थांब, तू इकडे मी मारतो. मला 100% माहित आहे की कोमलचा पहिल्या ह्याच्यात लागणारच नाही. ही लाईन आहे, पाय अजून मागेल. प्रॅक्टिस ए आउट नाही ती शेखर. कॉमन कॉमन प्लेयर तो एकदम कडक है. शेखरची जागा मी घेतोय, आमची टीम चेंज झालं. आता यो गेलाय बहिणीकडे फ्रायर राईस काय काय करतो बघू. इकडे एक पॉइंट विन आहे भाऊ आपला. आउट. अरे यार पैसे दिलेले वाटतंय.
बॉल मारतो जरा स्लो मार. ऍक्च्युअली खरं सांगू जरा अक्षय घेतला कच्चा लिंबू. मी पण कच्चा लिंबू सगळे कच्चे. तुम्हाला बॉल गेला तिकडे शकतो मग कुठे रे आपण. तर गाइस आपण आता या कच्च्या लिंबूला आमच्या मध्ये घेतलंय. हा मी आणि जयेश आमच्या तिकांची पार्टी आहे आणि यो भाऊ आपला कोमल आणि शेखर हे तिकाय का पार्टी मध्ये. नाही पण तो व्यक्ती खूप भारी आहे आणि हा व्यक्ती खूप भारी आहे. आमच्या मध्ये एकच भारी आहे. मला वाटतं आपण खेळूया. चला जस उडणारच आहे. अरे ये ना हे भावा ये घालावं लागेल असं नको करू. ये लवकर तिघात दोन नाही चौकात दोन किती पाच आहे ना. पाच मधून दोन तिघात एक बायको सुटली स्टाईलवर जो सांगेल करेल तो माझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य राज्य त्याला नव्हती केली त्याची लंगडी आणि त्याला लंगडी घालायला भेटली. थांब नियम नियम रिंगण कुठची बाबा ही लास्ट लाईन आहे. या लाईनच्या बाहेर गेला आउट. ही लास्ट लाईन आहे आणि ही वाली लास्ट लाईन आहे. लवकर झाली भावा जाम मोठ होईल. म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा नऊ बॉक्स हे नऊ बॉक्स गाईज. तर गाईज पहिला डाय चालू होतो लंगडीचा आपल्या भावावर राज्य आलंय. हा राज्य घेतोय आउट. बांधल आउट झालेला आहे. 2 hours later अच्छा 1 2 3 स्टार्ट झालेली आहे मॅच. याच्या पकड याच्या कॅमेरा मध्ये बरोबर आहे भावा. शेखर आउट आहे. एम्पायर डिसिजन फोटो नको बोलू. एम्पायर व्हिडिओ मध्ये बघ. हा मी बघितलंय बघितलंय बघितलंय. लाव रिपीट कर बंद कर रिपीट. माझा अंग एवढा वाढलाय. लंगडी ला लंगडी ए चल चल ए ए तर गाईज आपण एक आता साखळीचा गेम खेळू. लंगडी नको लंगडी मध्ये खूप थकाळ होतो. साखळीचा गेम खेळू त्यानंतर दोन डाय आबाधोबी खेळू मग ब्लॉग एंड करू. अजून गेम बाकी आहेत थोडेसे तर ते बघा. ते बघितल्या नंतर ब्लॉग मध्ये पकडा पकडी वाली साखळी. तर अक्षय राज्य घेतोय. अरे बापरे गेम संपलेला आहे. खूप थकलेले आहे. आता आवाज तुम्ही कट कर. हा स्पंज बॉल आहे तुम्ही बघू शकता. हा लागत नाही तर किती जोरात तसेही मारू शकतो. आणि तो झाड हा स्पेस ठेव हा वाला. ओके सो माझ्यावर राज्य आहे. मला आबाजूबी खेळतो. हे पण या साईडला नको मारू. कधी कधी चालू केलं माहित नाही.
जागेवर असं काय नसत म्हणजे लोक कुठे कुठे जाते जागेवर नाही कशी मारते लांब लांब बॉल पडला कोण पळत नाही पैर पळायला जातो तसंच जातो लहानपणी मला असं होतं लांब बॉल मारायचं जा छोटू जा घेऊन बॉल नाही लांब बॉल मारा काय करायचं सगळ्यांनी पळायला जायचं सोबत पुढे आखी पहिले पोहोचे कशा बसलेत कावळाऊड मजा आली ना मजा आली ना मजा आली दमला का रे थांब पण तू तर कॅमेरा कोण होता तू कसा दमला दोन मिनिटाच्या आत मध्ये सगळ्यांना पकडलं दमला जाय लंगडी मध्ये खेळायचं खूप काय रे मस्त दमली दमली खरंच कॅमेरा शाय मजा आली आता आपण बसलोय आता काय वाटत आता काय करूया कावळा उड चिमणी उड कावळा उड चिमणी उड चला बसल्या बसल्या तर गाईज आपण आता चिमणी उड कावळा उड करतोय आणि जो उडेल असं डिसाइड झालं की आम्ही असंच बसलेलो असं डिसाइड झालं की आपण बसल्या बसल्या काहीतरी गेम खेळू आणि जुन्या आठवणी ताज्या करू जसा आपला हा ब्लॉग आहे जुन्या आठवणी ताज्या करायच्या तर लहानपणी तर खेळ खेळतोय आणि जो हरेल त्याला मार भेटणार आहे असा वाला पाणी पाणी पाण्यासाठी पाणी पाजून फटाक चलो चल चिमणी उड कावळा उड मई उड भवरा उड कबूतर उड तिकडे तिकडे उड बाबी उड असं नसतं मी बोलतो चिमणी उड कावळा उड कागद उड म्हैस उड कागदचा उड कागदचा उड खरा व्हिडिओ बघ व्हिडिओ प्रूफ आहे चिमणी उड कावळा उड कागद उड चिमणी उड कावळा उड हत्ती उड गाय चिमणी उड कावळा उड मध्ये अक्षय फसलाय आणि आता शेखर त्याला धपाधप देणार हत्ती उड हे काय वर्ण आहे नाही नाही हे तुझी स्टाईल तुझी दुधी आहे हे असं बोलतो आले आता उलट याच्यापेक्षा ते परवडलं लांब नाही हे हात जवळ घे रडणार आता मला असं वाटतं अजून तिघं बाकी आहे अरे बाबा माझ्या हातच्या खाली तुझा हात राहायला पाहिजे अरे असं ए रडक्या म्हैस उडवली सगळ्या उडवायची म्हैस कसं बोलला बाबा अरे याच्या खाली तुझा हात पाहिजे याच्या खाली तुझा धपाधप देतोय रे धपाधप तू हात बीत पकडू नको नाही तर तुला चाप इकडे दे याच्या खाली तुझा हात पाहिजे गरीब आहे अरे बाबा छोटा यार छोटा बोला सारखा रडला तुझ्या वाटणी देऊ काही तो आता बोल नाही इकडे लागला तुला पण माहिती हा लांब करतो रे करून पण देतो आता बोल चल ये जयसे जयसे असं अरे मंद एकच हातानी त्याच हातानी असं करायचं ठीक आहे चालेल त्याचे रूल आहेत ते तर अडत ना म्हणून अरे पाणी टाकला जरा गॅप तर दे जरा पाणी जाणं कसं चल आऊट चल आता बॉबी मारणार आवाज कसा येतो भारी येतो ना हे मला मारायची इच्छा का होत नाही माहितीये का कारण आधी त्या लोकांनी जाम मारलं माझं पण तसंच झालेलं त्याच हाताने मारू कडक देत असेल तर
नमस्कार करतोय असं तर कर पाणी टाक घे पाणी पाणी टाकलं पाणी टाकलं अरे एक पहिला टाकलं ना असं पाणी टाकत त्याचे रूल आहे त्याचे रूल आहेत माझे रूल आहे त्याचे रूल आहेत तर गाईज आमचं खेळून झालंय आणि आम्ही आता चाललोय घरी मध्येच थांबलोय बोलो व्लॉग एंड करू तर मजा आली का खेळायला जाम मजा आली लहानपणीचे दिवस सुद्धा आठवले तुम्हाला सुद्धा आठवलेच असतील आणि तुम्ही एन्जॉय केला का हे सुद्धा सांगा कारण की आम्ही खूप भारी भारी गेम खेळलोय आणि खूप मजा केली लास्टचा गेम आमचा एकदम खतरनाक होता एकदम खूप मजा आली फक्त मजा आली बिचाराला मजा काय आली तुम्हाला सुद्धा वाईट वाटलं असेल बिचाराबद्दल जाम मारलं भाईला खरंच खरंच तर गाईज खूप एन्जॉय केला आणि लहानपणीचे दिवस खरंच आम्हाला सर्वांना आठवले आणि तुम्हाला सुद्धा हा व्लॉग बघून लहानपणीचे दिवस आठवले असतील आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील तर व्लॉग गाईज व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि भरभरून प्रेम द्या तुमच्या लाडक्या बॉब अँड कोमलला तर काय बोलाल बाय सबस्क्राईब करा बाय बाय वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जयचा पण ब्लॉग येणार आहे नक्की 2 दिवसांनी 3 दिवसांनी ओके सो बाय 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 बाय